असेल की तुम्हाला हा कार्यक्रम कसा ठरला त्याची मी एक माहिती सांगतो ही आशा करतात की आपल्यासमोर आता जो गाणं गाणारे तुम्ही जे लोक वाचनाला आयोजनाला गेला होता त्याने मला अक्षयला तिथे ओळखत असेल अक्षय अणावकर. तर हा अक्षय पूर्वी आपल्या इथे हंडनमध्ये पण राहतो. नंतर मी गावोगाव कार्यक्रम फिर करत फिरताना मला तो खूप ठिकाणी भेटला होता पण माझ्या पद्धतीमुळे मला त्याचं नाव दिसत होतं. मग गेल्या सप्टेंबरमध्ये मला कोणीतरी ईमेल पाठवली की अरे अक्षय म्हणून एक चांगला गायक आहे तर तुझ्याकडे वॉशिंगटनला कार्यक्रम करता येईल का. तुम्ही म्हटलं म्हटलं असे खूप ईमेल पाठवतात काय मग मी ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या सुमारास साधारण न्यूजर्सीला कार्यक्रम करायला गेलो. तर अक्षय माहीत झालं म्हणजे अरे काय तू कुठे आहेस म्हटलं दिसत नाही की असं हा म्हणायचं नाव काय वगैरे असलं पण हा तर गातो सांगला मला माहिती होतं. तर तुम्हाला हा परवा त्याने तुम्हाला ईमेल पाठवली तिने माझा कार्यक्रम करा म्हटलं तुझं नाव अक्षय नाव करे का. तर मला म्हणलं आपण किती वेळा भेटलो किती वेळा म्हटलं बरं बरं म्हटलं मग काय रे काय तुमचं म्हटलं हे झालं की काय कार्यक्रम मिळाला असेल ना तुम्हाला चांगले हॉस्टेलला जेवढं दिलं तुम्हाला म्हणलं काय नाही काही कार्यक्रम मिळालं म्हटलं बरं. त्याच्या पुढल्या आठवड्यात मी टोरांटोला एक कार्यक्रम करायला गेलो होतो सगळे लोकच भेटले. तर मग मी रवीला सविताला विचारलं काय तुम्ही बक्षीस वगैरे मिळले होते जुलैमध्ये आले नंतर कार्यक्रम तर खूप मिळाले असतील. ते म्हणले काही एकही कार्यक्रम मिळाला नाही. आता पुढचं बोलायच्या आधी ही जी उक्ती आहे ना की दुसरं की जैसे पहिले कुठे तर आत्ता तुम्ही सगळेजण आपल्या वॉशिंग्टनच्या सगळ्या लोकांकरता एक आधी टाळ्या वाजा. मग मी का आधी सांगतो हे मी ऐकल्यानंतर त्या तिथे मी टोरंटोला यांना सांगितलं आणि अक्षयला फोन करून सांगितलं की मी तुम्हाला वॉशिंग्टनला परत गेल्यावर तारीख सांगतो बघून पण वॉशिंग्टनला पुढल्या 6 महिन्याच्या हा कार्यक्रम करीन. तुम्हाला म्हटलं म्हटलं मी कोणाला की म्हणजे म्हटलं बायकोला विचारलं नाही पण म्हटलं मला वॉशिंग्टन गाव पाहिजे करी आणि तुमचा कार्यक्रम झालाच पाहिजे तो होईल म्हणून आज हा कार्यक्रम. कृष्ण जी जिथे
तुझे पहाने बात
Raha Krishna.